माझ्या अंदाजेप्रमाणे आज आपण गेल्या महिन्यापर्यंत 3 दिवसाआड पाणी पुरवठा करत होतो, आज आपण 4 दिवसाआड केलेला आहे. त्यामध्ये 2-3 कारणं आहेत. त्यामध्ये प्रथम कारण म्हणजे आपल्याला महापालिकेच्या विविध पाणीपुरवठ्याचे ज्या ठिकाणी WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तिथं होणारा विद्युत पुरवठ्याचा एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये असलेल्या साठवण क्षमतेचा एक कारण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आपल्याला नॉन रेव्हेन्यू वॉटर त्यांना NRD म्हणतो की त्या वॉटरचा 42% व्यपय होतो. त्यामुळं पाणीपुरवठा हा 4 दिवसाआड आपण विचारात घेतलेला आहे. आपण साधारणतः या महिन्याच्या 15 वड्यापर्यंत आपण तो 3 दिवसाआड तसा होईल याचा अभ्यास करत आहोत. आणि मला असं वाटतं की जर आपल्याला पुरेसा विद्युत पुरवठा प्राप्त झाला, विद्युत पुरवठा होतोच नो डाऊट, परंतु जेव्हा तो विस्कळीत होतो त्यामुळं पंपिंग स्टेशनवरून परत पाणी पूर्ववत पाईपमध्ये यायला जो कालावधी लागतो त्यामुळं सगळे रोटेशन पुढं जातात. आणि शेवटच्या टप्प्यातला जो रोटेशन असतो तो नेमका 4 दिवसाआडच्या ऐवजी तो 5 दिवसाआड होतो. ही टेक्निकल गोष्ट आहे, परंतु त्याच्यावर आम्ही मात करायसाठी प्रयत्न करत आहोत की जेणेकरून आपल्याला शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा सुरळीत आणि व्यवस्थित वेळेत आणि पुरेशा दाबाने होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.